नमस्कार हम्पीच्या सहाव्या भागामध्ये तुमचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोरॅकल राईडबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे हनुमान मंदिराजवळ असलेल्या पंचेचाळीस मिनटाच्या कोरॅकल राईडला आम्ही सुरुवात केली राईड सुरू करण्याच्या आधी आम्हाला लाईफ ला जॅकेट दिले होते आणि हे आमच्या बोटीचे चालक आहेत ते आम्हाला तुंगभद्रा नदीवर फिरवण्याबरोबर गाईड पण करणार आहे मोठ्या टोपलेच्या आकारातील बोटीच्या सफारीला कोरॅकल राईड बोलतात या बोटीतून नदी किनारी असलेल्या पुरातन मंदिरांना पण आपण भेट देणार आहोत आत्ता दाखवलेली मंदिरं थोडी खंडित झालेली असून त्यामध्ये पाणी भरलेले होते त्यामुळे तिथून बाहेरूनच पाहून आम्ही पुढच्या ठिकाणाकडे वळलो आत्ता व्हिडिओत दिसणारे देवीचे मंदिर होते बाजूला एक छोटीशी गुफासारखी आत जायला जागा होती तिथे विजयनगर साम्राज्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे व वेगवेगळ्या देवी देवतांचे कोरीव मूर्त्या होत्या त्यामध्ये विष्णू अवतार व महादेव व पार्वतीची वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये मूर्त्या बनवलेल्या होत्या ती गुफा पाहून झाल्यावर बाजूच्या खडकावर विष्णूची अनंत पद्मनाथ मूर्ती श्रीदेवी भूदेवी ब्रह्मा गरुडा हनुमान यांच्यासोबत कोरलेली आहे त्याच्याच बाजूला कोटिलिंग म्हणजे एकशे एक आणि एक हजार एक, एक शिवलिंग होते आणि बाण दाखवलेल्या ठिकाणी हनुमान शबरी जामवंता वाली सुग्रीव मातंग ऋषी असे कोरलेले आहेत ह्या ठिकाणी जाण्यासाठी पायवट वगैरे अशी काही जागा नाही ह्या दगडावरून त्या दगडावरून उड्या मारत जावे लागते ह्या गोष्टी पाहण्यासाठी वरच्या बाजूला अजून पण काही गोष्टी आहेत सुग्रीव गुफा पण आहे जर तुम्हाला पाहायची असेल तर तसे हम्पीमध्ये बऱ्याच ठिकाणी कोरॅकल राईड होते परंतु ही हनुमान मंदिराजवळील राईडमध्ये विजयनगर साम्राज्यातील व रामायण काळातील काही गोष्टी आपल्याला पाहता येतात राईडच्या शेवटी दुरून अंजनी पर्वत पाहून आणि स्पिन बोटचा वेगळा आनंद घेऊन आम्ही पुन्हा किनाऱ्यापाशी आलो तसे या पंचेचाळीस मिनटाच्या राईडचे पर हेड आठशे रुपये होते पाच वर्ष आतील मुलांसाठी मोफत आहे एका बोटीमध्ये चार जण जाऊ शकतात तसे आमचे कोरॅकल राईडचे एक्सपिरियन्स खूप चांगले होते आम्हाला बोटीवाल्यांनी गाईड पण खूप छान केले होते राईडनंतर अच्युतराय मंदिर पाहून झाल्यावर आम्ही मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये लंच करून लिओ उडन रिसॉर्टमध्ये चेकिंग केले मी आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन टाईपचे स्टे हम्पीमध्ये घेतले होते हा तीन नंबरचा स्टे होता जो प्रॉपर रिसॉर्ट होता रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल खेळण्यासाठी मोठे गार्डन रेस्टॉरंट होते मेन म्हणजे हे रिसॉर्ट नदीच्या एकदम किनाऱ्यावर होते चला वेळ न घालवता रूम कसा आहे ते तुम्हाला दाखवते रूममध्ये एक डबल बेड होता साईड टेबल ए सी एक कपाट होते त्याच्या बाजूला आरसा आणि बाथरूममध्ये साबण टावेल व शॅम्पू प्रोव्हाइड केलेला होता तसे या रूमचे पर नाईट तीन हजार रुपये चार्जेस होते अंजनी पर्वतावरील हनुमान मंदिरापासून चौतीस किलोमीटरवर आहे हे रिसॉर्ट मेन हंपीपासून थोडे दूर आहे तुंगभद्रा नदीमुळे हम्पी हे दोन भागामध्ये विभागलेली आहे आत्तापर्यंत पाहिलेल्या गोष्टी म्हणजेच विजयनगर साम्राज्य हे दक्षिण हम्पी आहे आणि हे हनुमान मंदिर उत्तर हंपीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया हंपीच्या शेवटच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद